अमरावतीला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय. रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल शेतीमाल पाण्यामध्ये भिजला. शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला होता आणि अचानक पाऊस आला, त्यामुळे हा संपूर्ण माल भिजला. शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया आणखी तपशील. अनिरुद्ध, अमरावतीला अवकाळीचा तडाखा बसल्याचं कळतंय, धान्य भिजलेलं आहे, काय नेमके आणखी तपशील येत आहेत? नक्कीच अनुपमा, आता जर पाहिलं तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने काल रात्री जे आहे ते हजेरी लावली. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो उघड्यावर ठेवलेला माल होता तो शेकडो क्विंटल माल जो आहे तो शेतमाल भिजलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. मात्र काल अचानक आलेल्या पावसामुळे जर पाहिलं तर अनेकांची जी आहे ती तारांबळ उडाली होती आणि अशातच हा जो माल आहे शेतमाल हा भिजलेला आहे. सध्या जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपली जी कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी मार्च एंडिंगमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जो आहे तो शेतमाल घेऊन बाजारात दाखल होत आहे आणि अशातच मोठ्या प्रमाणात मालाची आवक झाली होती. मात्र अवकाळी पावसाने हा माल मोठ्या प्रमाणात भिजल्याचं पाहायला मिळतंय अनुपमा. धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.